ग्राहकांसाठी घेऊन आलो खास उन्हाळी सुपर कूल ऑफर. नाउ गेट अप टू 30% ऑफ ऑन सनग्लासेस. आता मिळवा चष्मा फक्त 499 पासून पुढे. स्पेक्ट्रोमार्ट ऑप्टिकल्स कणकवली, विनम्र सेवा आणि माफक दर हीच आमची ओळख. चष्मा रुपये 499 पासून पुढे. ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत. आमचा पत्ता: सनराइज टॉवर, महाडिक कंपाऊंड, नरडवे फाटा, मुंबई गोवा हायवे, कणकवली, सिंधुदुर्ग. संपर्क क्रमांक 96-73-73-64-59 आणि 84-12-019-019. आमच्या शाखा: मालवण, सावंतवाडी, वैभववाडी, शिरोडा, बांदा, पुत्तूर आणि आरुंदा. ग्राहकांशी ब्रँडेड नातं, स्पेक्ट्रोमार्ट ऑप्टिकल्स कणकवली. समर्थ आश्रम विरार फाटा तालुका वसई दिनांक 19 जुलै जीवन आनंद संस्थेच्या समर्थ आश्रमामधील कार्यकर्त्यांनी नुकतेच पुरुषोत्तम सराठे वय वर्ष 45 या मनोरुग्ण व्यक्तीच्या कुटुंबियाचा गुगलद्वारे शोध घेऊन त्यास ताब्यात दिले. उत्तर प्रदेशातील वृंदावन देवस्थान जिल्हा मथुरा येथे दिनांक 6 नोव्हेंबर 2022 रोजी आजी आजोबांसह गेला असताना तेथून हरवलेल्या पुरुषोत्तम मानसिक रुग्णावस्थेत 7 महिन्यांनी पोहोचला तो थेट विरार रेल्वे स्टेशनवर. रस्त्यावरचे निराधार वंचित जीवन जगत असलेल्या वयोवृद्ध मनोरुग्ण जखमी आजारी बांधवांना माणूस म्हणून सन्मानाचं जीवन जगता यावं यासाठी कार्य करणारं सामाजिक कार्यकर्ते संदीप परब यांनी मुंबईतील सांताक्रूज, दहिसर व विरार फाटा तालुका वसई, जिल्हा पालघर, पंदूर, किन्नोस, अनाव, तालुका कुडाळ, सिंधुदुर्ग व गोवा राज्य संस्थेचे आश्रम, शेल्टर होम व डे केअर सेंटर सुरू आहेत. जीवनानंद संस्थेचे विश्वस्त किसान चौरे यांना विरार रेल्वे स्टेशनवर पुरुषोत्तम सराटे निराधार वंचित अवस्थेत आढळून आला तेव्हा त्यांनी त्यांची विचारपूस करून त्यास वसई रेल्वे स्टेशनच्या पत्राद्वारे प्रथम सांताक्रूज मुंबई येथील कार्वर डे नाईट शेल्टर येथे, नंतर विरार फाटा येथील समर्थ आश्रमात दाखल केले. पुरुषोत्तमच्या कुटुंबियाचा गुगलद्वारे शोध घेत असताना मध्य प्रदेशमधील रायसेन जिल्ह्यातील विदिशा मतदारसंघाचे आमदार शशांक भार्गव यांनी रायसेन जिल्हा नियंत्रण कक्षाचा नंबर तात्काळ देऊन मोलाचं सहाय्य केले. नियंत्रण कक्षातून रायसेन पोलीस स्टेशनचा संपर्क नंबर मिळाला. रायसेन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज सिंग यांनी मनोरुग्ण पुरुषोत्तमाच्या कुटुंबियातून त्यांचे भाचे रोहित सेन यांना तात्काळ बोलवून घेतले. तब्बल 7 महिने कुटुंबियापासून दुरावलेल्या आणि रस्त्यावर हाल अपेष्टांचे निराधार वंचित जीवन जगत असलेल्या पुरुषोत्तमाचा व्हिडिओ कॉलवरून आईशी संपर्क होत असताना त्यांच्या अश्रूचा बांधा फुटला. पुरुषोत्तमाच्या पुनर्मिलन प्रक्रियेत वसई रेल्वे पोलीस स्टेशनच्या ठाणे अंमलदार श्रद्धा नाईक यांच्यासह विरार रेल्वे पोलीस चौकीतील पोलीस अधिकारी महादेव मौले व सकपाळ यांचे सहाय्य झाले. नुकतेच समर्थ आश्रमात पुरुषोत्तमांचे औक्षण करून त्यास त्यांचे भाचे रोहित सेन यांच्या हवाली करण्यात आले. यावेळी आश्रमाचे कार्यकर्ते भाईदास माळी, दीपक अडसुळे, चंदा शेत्री यांची उपस्थिती होती. किसान चौरे, कोकणगाव. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ.com.